यस डॉल्फिन, हा अशा प्रकारे लॉबस्टर असतो. यस एकदम जवळून पाहाल तर. ओके जहीर, थँक यू. यस सह्याद्रीच्या कडेकपारीत बसलो माझो गाव, सह्याद्रीच्या कडेकपारीत बसलो माझो गाव, परशुरामाची पावनभूमी कोकण ते पनाव. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, सकाळचे 6 वाजले आहेत आणि आम्ही चाललो आहोत लॉबस्टर फिशिंगसाठी. म्हणजे काही लोक त्याला शिवड म्हणतात, त्या फिशिंगसाठी चाललो आहोत. तर आपल्यासोबत आज पाठीमागे जहीर आणि त्यांचे खलाशी आहेत. जहीरच्या माध्यमातून आज आपण लॉबस्टरच्या फिशिंगचा अनुभव घेणार आहोत. आपल्या चॅनलवरील ही फिशिंग नवीनच आहे, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला यात मिळेल. आणि ह्या फिशिंगबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, या फिशिंगसाठी अगदी जवळच जाळी मारली जातात. म्हणजे आपण आता इकडे जस्ट आलो आहे आणि आपण इकडून आचरा सी फेसमधून बाहेर आल्यावर लगेचच जाळी मारलेली आहेत. आणि ही जाळी आहेत ती एक दिवस किंवा 2 दिवस अगोदर मारली जातात. जहीरने काल ही जाळी मारलेली आहेत आणि आता आम्ही जाळी ओढण्यासाठी समुद्रात आलेलो आहोत. आणि अशा प्रकारे 5 ठिकाणी जाळी मारलेली आहेत, वेगवेगळ्या 5 ठिकाणी जाळी मारलेली आहेत. बघूया या फिशिंगमध्ये तुम्हाला किती लॉबस्टर पाहायला मिळतात ते. तर मित्रांनो, पहिल्याच जाळ्याला एक लॉबस्टर म्हणजे शिवड मिळाला आहे आणि जहीरच्या हातात आहे. बघूया, एकदम जवळ जाऊन बघूया. यस यस ओके, मस्तच अगदी जाळी ओढताना सुरुवातीलाच मिळाला आहे. यस, तुमचं नशीबही खूप चांगलं आहे. मित्रांनो, घर बसल्या तुम्हाला ही फिशिंग पाहायला मिळते आहे. कारण काही जणांना इवन आपल्या गावातील लोकांनाही काही माहिती नसतं की समुद्रात जाऊन हे लोक काय करतात, कशा प्रकारे फिशिंग करतात. तर आपल्या चॅनलमुळे तुम्हाला घर बसल्या बऱ्याच प्रकारच्या फिशिंग पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक म्हणजे आजची ही लॉबस्टर फिशिंग. हा अशा प्रकारे लॉबस्टर असतो. यस एकदम जवळून पाहाल तर. ओके जहीर, थँक्यू. मस्तच पहिली भवानी झालेली आहे. बघूया किती मिळत आहेत ते. आणि इकडे एक छोटी मच्छी ज्याला 16 म्हणतो ती आहे. असे बरेच प्रकारचे छोटे छोटे मच्छी असतात, मिळतात, अगदी जिवंत आहे. ओके, आणि हे मयूर गोलतकर यांची बोट आहे, त्यांनीही लॉबस्टरची जाळी मारली आहेत. थोडी ढोमा लेप आहे, मोठ्यातली लेपीचा प्रकार आहे. दिखाव इधर. यस जिवंत लेप. आणि पहिलं जाळीकडे ओढून झालं आहे, आता आपण जाणार आहोत दुसऱ्या जाळ्याकडे. टोटल 5 जाळी आपण मारलेली आहे. बघूया तुमच्या नशिबाने किती लॉबस्टर आपल्याला पाहायला मिळत आहे.
मित्रांनो आता आपण दुसऱ्या जाळ्याकडे चाललो आहोत। दुसर जाळ आपण खेचायला घेतलेलं आहे। तिकडे डॉल्फिन दिसला तुम्हाला, डॉल्फिन तो बघा। यस डॉल्फिन, यस 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 यस, दुसरा लॉबस्टर। विशिष्ट पद्धतीने त्याला पकडलं जातं। यस दुसरा शेवट। मित्रांनो एक छोटंवालं स्टिंगरे मिळालंय। स्टिंगरे बद्दल सांगायचं झालं तर त्याला एक सेफ्टीवरती काटा असतो आणि तो इतका डेंजर असतो की त्याचे वेदना आपण सहन करू शकत नाही। त्याला सोडवायचं म्हणजे एकदम सांभाळूनच सोडवावं लागतं। दुसरं जाळं आता ओढून झालं आहे आणि आपण आता तिसऱ्या जाळ्याकडे चाललो आहोत। आणि आतापर्यंत दोन जाळ्यांना दोन लॉबस्टर मिळालेले आहेत आणि अजून किती मिळत आहेत आणि तुमच्या नशिबात किती आहेत ते आज आपण पाहणार आहोत। बघूया तर तिसरं जाळं आता खेचतो आहे। तिसरं जाळं आता ओढतो आहे। मित्रांनो हे जे आपण पाहतोय ते जेलीफिश आहेत, अगदी खूप डेंजर असतात ते। त्याचे दोर आहेत ते जर लागले तर बऱ्यापैकी खाज येते अंगाला आणि लाल चट्टे उठतात। एक गोबरा मासा मिळाला आहे, जहीरचे खालाशे आहेत ते सोडवत आहेत। मोरीचा प्रकार आहे म्हणजे त्याला आपण सुनियारा म्हणतो, तो एक मिळाला आहे। मित्रांनो तिसरं जाळं आता खेचून झालं आहे, बाकी शिल्लक दोन आहेत। अजूनपर्यंत दोन लॉबस्टर आहेत आणि छोटेवाले ढोमं आहेत, एक सुनियारा, एक स्टिंगरे, एक गोबरा, असे थोडेसे मासे मिळाले आहेत। तर आपण चौथ्या जाळ्याकडे जाणार आहोत। मित्रांनो चौथं जाळं खेचण्यासाठी आपण
म्हणजे इकडे जर बघितलं तर आचरा सी फेस आहे आणि इकडे देवगडची साईड आहे. तर चौथं जे जाळं आहे ते खेचण्यासाठी आम्ही थोडं देवगडच्या साईडला आलो आहोत आणि बघूया किती लॉबस्टर इकडे मिळतात ते. आणि तुम्ही जर पाठीमागे बघितलात तर आपलं एक हिडन बीच आहे जे केवुंडले बीच या नावाने ओळखलं जातं आणि इकडे आमचा एक छोटासा प्रोजेक्ट आहे जो बीच कॅम्पिंग नाईट बीच कॅम्पिंग आम्ही ऑर्गनाईज करतो. जर तुम्हाला जर नाईट बीच कॅम्पिंग ऑर्गनाईज करायचं असेल तर अबाउटमध्ये स्वर्गीय कोकणचा नंबर आहे तर तिकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली बीच कॅम्पेन आहे ते अरेंज करू शकता. मित्रांनो, जहीरबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा हा वडिलोपार्जित मच्छीमारी व्यवसाय आहे आणि अगदी लहानपणापासूनच या मच्छीमारी व्यवसायात असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी सर्व फिशिंगची माहिती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं लकसुद्धा इतकं चांगलं आहे की बऱ्यापैकी त्याला मासे मिळतात. आता दोन तीन इकडे स्टिंगरे आले आहेत. मित्रांनो, चौथं जाळं आपलं ओढून झालं आहे पण त्यालाही काही नाही. अजूनपर्यंत दोनच लॉबस्टर आपल्याकडे आहेत. मित्रांनो, आता आपण जे जाळं खेचलं आहे चौथ्या नंबरचं ते आता लगेचच जहीर मारतो आहे आणि ते उद्या सकाळी येऊन तो खेचेल. तर जाळी मारतात कशी तीसुद्धा आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर काही या फिशिंग बद्दल किंवा आपल्या चॅनलच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून आम्हाला प्रश्न विचारू शकता. त्याची उत्तरं आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तर आणि एक सांगायचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कुठच्या देशातून, कुठच्या शहरातून आणि कुठच्या गावातून बघताय तेही आम्हाला कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला समजेल की स्वर्गीय कोकणचे व्हिडिओ कुठच्या देशातून, कुठच्या गावातून आणि कुठच्या शहरातून पाहिले जात आहेत ते. मित्रांनो, आपण पाचवं जाळं ओढण्यासाठी आलेलो आहोत आणि जाळं ओढण्याचं काम चालू झालेलं आहे. तोपर्यंत आपण या बोटीबद्दल, मशनीबद्दल थोडी जहीरकडनं माहिती घेऊया. जहीर, मला सांग की ही बोट किती फूट लांब आहे? 31 आणि रुंदी? 6 फूट. तर 31 फूट लांब आहे आणि 6 फूट रुंद आहे आणि फायबर मटेरियलमध्ये ही बोट बनवली जाते आणि मशीन जी आहे ती 25 हॉर्सपॉवरची आहे. यामाहा इंडोराची आहे आणि साधारण त्याला किती पेट्रोल लागतो? 1 तासाला मित्रांनो 25 लिटर पेट्रोल लागतं. जर एकदा चालू केल्याच्यानंतर 1 तास रनिंग झाल्यावरती 25 लिटर पेट्रोल या मशनीसाठी लागतं. तर अशा प्रकारे बोटीची आणि मशनीची माहिती. त्याचबरोबर जाळ्याची जाळी जी आहे ती 3 ते 3.5 इंच त्याची मेस आहे आणि खाली जे तुम्ही सिमेंटचे जे चकत्या बघताय त्या बनवलेल्या आहेत वेटसाठी आणि वरती जे आहेत त्या फ्लोटर्स आहेत जे जाळी उभवण्याचं काम करतं. तर अशा प्रकारे ही जाळ्यांची, बोटीची आणि मशनीची माहिती होती. आणि इकडे पाठीमागे जाळी ओढत आहेत आणि जेलीफिश आहेत ते भरपूरच मिळालेले आहेत. बघूया या शेवटच्या जाळ्याला किती लॉबस्टर मिळत आहेत ते. इकडे मोठं ढोमा मिळालं आहे म्हणजे आपला जो पहिला
बुडाव फिशिंग पद्धतीचा पहिला व्हिडिओ आपला जो व्हायरल झालेला तो तुम्हाला इकडे आय बटनवरती पाहायला मिळेल, ज्यात ढोमा मच्छी जास्त मिळते। तर मित्रांनो, शेवटचं जाळंही ओढून झालेलं आहे आणि शेवटच्या जाळ्याला काही मिळालं नाही। जरी दोन लॉबस्टर मिळाले असले तरी बऱ्यापैकी माहितीपूर्ण हा व्हिडिओ झालेला आहे आणि झहीरच्या माध्यमातून आज आपण लॉबस्टर फिशिंगचा अनुभव घेतला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि जाता जाता झहीरचे आभार मानूया आणि इथेच थांबूया। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील। धन्यवाद।